हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खवलेल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात अतुलनीय काम करून पुरस्कार प्राप्त कुंभोज येथील युवकांचा सत्कार कुंभोज सहकारी दूध व्यावसायिक संस्था परस्पर सहकारी सेवा सोसायटी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणादूत संघाचे संचालक अरुण पाटील उपस्थित होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त संजय कुरणे तसेच जैन युवा गौरव पुरस्कारप्राप्त समीर भोकरे भास्कर अवॉर्ड 2022 पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे तसेच बंगळूर कर्नाटक येथील राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत दिव्यांग अविनाश चव्हाण यांनी थाळीफेकमध्ये सिल्वर व गोळाफेकमध्ये गोल्ड व कांस्य पदकाची कमाई केल्याबद्दल या चौघांचा सत्कार वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सदर युवकानं कुंभोजच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला असून त्याच्या या कार्यामुळे कुंभोज गावचं पुन्हा एकदा नावलौकिक झालं आहे. परिणामी त्यांच्या कार्याला कुंभोज ग्रामस्थांच्या शुभेच्छा असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना लागेल ते सहकार्य करू असं मत वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. यावेळी दिव्यांग खेळाडू अविनाश चव्हाण याच्या पुढील वाटचालीसाठी प्राध्यापक संजय कुरणे यांनी 5,000 रुपयांची देणगी बहाल केली. यावेळी जंबू भोकरे चांसो मुजावर अजित गोपुडगे मनोज वाईकर विनायक पोद्दार अमरजित बंडगर प्रमोद चौगुले शाहीर चव्हाण अनिल कोरे वारिसेन पाटील बाबूराव पाटील राजकुमार खोत महावीर पाटील राहुल कत्ते बाळासुकोळी दिलीप दशवंत राजेंद्र कुरणे रवी उपाधे अप्पासू पाटील लखन भोसले सुकुमार पाटील कामदेव पुजारी बाळासू जमणे वसंतमाळी आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे.